प्रद्युम्न कांबळेच्या मारेकरांना फाशी द्या अशी मागणी क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुण्यामध्ये मातंग समाजातील प्रद्युम्न कांबळे याची प्रेम प्रकरणातून अत्यंत क्रूरपणे कट रचून हत्या करण्यात आली. या घटनेचा क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात येऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात किसन पाटोळे, गोविंद कांबळे, विश्वनाथ पाटोळे, संजय रणदिवे, श्रीनिवास देवकुळे, बापूजी गायकवाड, आतिश पाटोळे, संगीता कांबळे, प्रवीण वाडे, रोहन कांबळे, आकाश पाटोळे आदींची उपस्थिती होती. आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी सन्माननीय यांना पुण्यातील वारजे माळवाडी या ठिकाणी प्रद्युम्न कांबळे या दलित मातंग समाजाच्या तरुणाची हत्याकांड करण्यात आली आणि या हत्याकांड प्रकरणी जलदगती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालून या ठिकाणी या संबंधित कटकारस्थानातील आरोपींना फाशी आणि फाशी झाली पाहिजे या प्रमुख मागणीचं निवेदन या ठिकाणी आज देण्यात आले आहे.